माय मराठी माय बोलीचं महा चॅनल. मर्लिन मनरोचं चित्र काढलं होतं जी जगत सुंदरी होती आणि खूप अर्ली एजमध्ये ती तिच्या घरामध्ये मरून पडलेली होती. मग त्यावेळेस तिचं चित्र काढल्याच्या नंतर मला काही ओळी सुचल्या होत्या, त्या मी लिहिल्या होत्या. सौंदर्याचं अभिजात देणं असतानाही, सौंदर्याचं अभिजात देणं असतानाही नियतीनं तिला असह्य मरण दिलं, मग एक प्रश्न उरतो, अश्वत्थाम्याला चिरंजीव का केलं? वा वा. आणि ही माझी सुरुवात. मग मधल्या काळामध्ये व्यापाराच्या माध्यमातून म्हणा शिफ्ट झालो आणि मग त्याच्यामध्ये गुंतत गेलो. मग हळूहळू ते मागे पडत गेलं. कोरोनाचा काळ असा एक सापडला, पुन्हा घरात बसायला लागलं. तिथे मग एखाद्या सिच्युएशनवर सहज वाटलं लिहावं, मग काही गोष्टी आठवायला लागल्या. त्याच्यात एक अगोदरच्या रात्री आणि आत्ताच्या रात्रीमध्ये काय फरक आहे असं सहज जाणवायला लागलं. म्हणून मी त्या रात्रीवरती लिहिलेली एक कविता आहे. आठवते मला ती रात्र हळू पावलाने येणारी, चाहूल लागता आठवते मला ती रात्र हळू पावलांनी येणारी, चाहूल लागायच्या आतच अलगत निजू घालण्याची. आठवते मला ती रात्र हळू पावलांनी येणारी, चाहूल लागायच्या आतच अलगत निजू घालणारी. पुढे जेव्हा ती रात्र सरकते, गप्पा चांदणी चांदोबाच्या मस्त रात्रभर रंगायच्या. त्या काळामध्ये गप्पा चांदणी चांदोबाच्या मस्त रात्रभर रंगायच्या, आजीच्या भात्यामधल्या गोड कथाही ऐकायला मिळायच्या. त्याच्या पुढे सरकल्यानंतर तारुण्याची चाहूल मनाला जेव्हा भुरळ घालू लागली, दिवसभराच्या आठवणीत मग रात्रही रात्रभर जागू लागली. थोडस पुढं सरकल्याच्या नंतर कॉलेजच्या जीवनामध्ये सरदाळलेल्या अनेक रात्री तिच्या साथीत उजळायच्या. सरदाळलेल्या अनेक रात्रा तिच्या साथीत उजळायच्या. मी पुण्याचा असल्याने तिथे चतुर्शृंगी नावाचा डोंगर होता, चतुःशृंगीवरती फिरताना तर भान हरकून उदळायच्या. वहिनी ऐकायचं हा ऐकायचं. रातराणीच्या गंधाळण्याने मधोश होत जाणारी रात्र, रातराणीच्या गंधाळण्याने मधोश होत जाणारी, अजूनही खुणवते रात्र ती गुलाबी गप्पात रमणारी. त्याच्या थोडंसं पुढे गेल्याच्या नंतर त्या खट्याळ रात्रीची तर आतुरतेने वाट पाहायचो, न चुकता तिच्या केसात गजरा माळत राहायचो. तोही काळ पुढे सरकला, आताशा रात्र कधीही तशी सुंदर दिसत नाही. आताशा रात्र कधीही तशी सुंदर दिसत नाही, गालावर गोड खळी पाडत पूर्वीसारखे हसत नाही. हे संगीतासाठी नाही आहे. नाही, लोकांचं थिंकिंग तिकडे चाललं आहे. पण थोडंसं हे सिरियसनेसकडे. आणि आता शेवट, कितीही धावून थकलो तरी चिंता दूर होईल वाटत नाही, कितीही धावून थकलो तरी चिंता दूर होईल वाटत नाही, शेवटची चिरनिद्रा सुद्धा शांत येईल की नाही वाटत नाही, शांत येईल की नाही वाटत नाही.